सांगोला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने सांगोला तहसील कार्यालयासह वन विभाग, बांधकाम विभाग, सर्व प्रशासकीय अधिकारी हे सर्वसामान्य जनतेचे कामे करत नसून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना दुय्यम स्थानाची वागणूक देतात याची थेट तक्रार सांगोला तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकुमार पवार यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे केली. यांच्या तक्रारीची दखल घेत खुद्द प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगोला तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी सर्वसामान्य लोकांना त्रास देत असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल असे आश्वासन दिले. तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांना दुय्यम स्थानाचे वागणूक देत असतील तर कार्यकर्त्यांना राडा घाला असे आवाहन केले आहे. ते काय म्हणाले पहा CBS न्यूज मराठीवर. बिलकुल अजिबात हे पहा, भीक मागितली तर कोण देत नाही. डिस्काउंट घ्यायचं आपला अधिकार आहे, तो डिस्काउंट घेतला पाहिजे. आपण बिलकुल कोणी तालुका अध्यक्षांनी कोणी कंप्लेंट करायचं नाही. तुम्हाला अध्यक्ष केलेला आहे. आपला तालुका कशाला आम्ही येऊन बघायला पाहिजे. तुम्ही तुमचा तालुका सांभाळायला पाहिजे. आणि आम्हीच जर येऊन तिकडे सांभाळायचं मग तुम्ही काय सांभाळाल. तुम्ही सांभाळा, तुम्हाला ताकद देण्याचं काम आम्ही नक्की करू. आदरणीय भात निर्माण करण्याची गरज शेवटी जनतेची सुद्धा कार्यकर्त्यांची सुद्धा असते. भात असं नाही वाटलं पाहिजे अधिकाऱ्यांना. चुकीचं वागणाऱ्या अधिकाऱ्यांना आपला सुद्धा भात असला पाहिजे. कोरोन बंधाने भात खावा, मग तुम्ही तक्रार करणार आणि सस्पेंड करणार किती वेळ खूप असतो. आता एक लक्षात घ्या का, यामध्ये आपण कार्यकर्ते म्हणून सुद्धा जर त्रुटीनं गेलो बसलो बोललो थोडंसं थोडीशी युवा कॉमिटी जनतेची सुरू केली. वंचार असेल त्याला पूर्ण घ्या ना. बरोबर त्या तुमच्या असेल बरोबर. यामधून वंचार, त्यावरून वंचार चालले बरोबर सगळे चालू.